जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता आणि देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात सेवा व समर्पण अभियान राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत पनवेल येथे केंद्र सरकारच्या ज्या विविध योजनांचा लाभ घेत आहेत अशा लाभार्थ्यांचा सन्मान सोहळा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघचालक मनोहर ओझे, पटवर्धन स्मृती रुग्णालय समितीचे राजीव समेळ, पावरदान स्मृती रुग्णालय समितीचे राजीव समेळ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी साजरा झाला. त्यानिमित्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2021 या काळात सेवा व समर्पण अभियान राबवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम देशभरात राबवले जात आहेत. त्यानुसार भारतीय जनता पार्टी पनवेल शहरच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या वतीने राबण्यात आलेल्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. पनवेल शहरातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या सन्मान सोहळ्याचे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शौचालय, प्रधानमंत्री जनकल्याण योजनाअंतर्गत रेशन आणि उज्ज्वला गॅस या योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका चारुशीला घरत, रुचिता लोंढे, सरचिटणीस अमरीश मोकल, भाजप युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, जिल्हा उपाध्यक्षा गीता चौधरी, राहुल वाहुलकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लाभार्थी उपस्थित होते. नरेंद्र मोदींच्या आधीच्या कालावधीमध्ये जे सरकार होते त्या सरकारलाही वाटत होतं जनतेचं कल्याण करावं, हिंमत नव्हती. कारण त्यांच्याच पक्षाचे कोणतरी दलाल होते, त्या दलालांनी सगळा पैसा लाटायला सुरुवात केली होती. ते 15 पैसे का पोचत होते, पण यांच्याच पक्षाचे दलाल त्या योजना नीटपणाने राबू देत नव्हते. आणि म्हणून नरेंद्र मोदींनी सांगितलं जनधन, आधार, मोबाईल, प्रत्येकाच्या हातातल्या मोबाईलला आधार कार्ड जोडलं, आधार कार्ड बँकेच्या खात्यावर जोडलं, त्यामुळे तुमचे पैसे दुसऱ्या कोणाला या ठिकाणी जात नाहीत. आणि याच्या आधारातून किती रुपये वाचले, तर आतापर्यंत या देशाचे 1 लाख कोटी रुपये 1 लाख कोटी रुपये या देशातल्या जनतेचे वाचले, जे या मोफत गॅस सिलेंडरच्या माध्यमातून, मोफत अन्नधान्याच्या माध्यमातून, त्याचबरोबर शौचालयाच्या माध्यमातून तुम्हाला देता आले. कारण वाचले सरकारचे. मोदींनी पहिलेच सांगितलं ना, खाऊ का ना खाणे दुखा, हे प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलं. आज केंद्र सरकारच्या एकाही मंत्र्यावरती आरोप नाही की तो भ्रष्टाचारात दरबडलाय. हे नरेंद्र मोदींचं सरकार आहे. आणि आज राज्यातलं सरकार तुम्ही बघा, त्या राज्यातल्या सरकारचा भ्रष्टाचार बाहेर आला नाही असा एक दिवस जात नाही की ते राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्याच्यात शिवसेना आहे, त्याच्यात काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, तिथला शेका पक्ष आहे, हे सगळे त्या महाविकास आघाडीचे सरकार एकमेकांना वाचवण्यासाठी काम करतायत. हे नरेंद्र मोदींचं सरकार आहे जे सर्वसामान्य जनतेच्यासाठी काम करतात. आपल्यापैकी बऱ्यापैकी सर्व लोकांना माहिती असेल की ज्यावेळी गेल्या वर्षी कोरोनाचा काळ या ठिकाणी सुरू होता, त्यावेळी आपण 2 वेळा धान्य दिलं. धान्य काय आपण काय फार बोललो नाही, 8 ते 10 किलो आपण धान्य दिलं. त्या धान्यामध्ये आपण तांदूळ दिला, गहू दिला, साखर दिली, डाळ दिला, रवा दिला. त्यानंतर परत आपण गेल्या वर्षी दिवाळी होती, त्या दिवाळी देखील आपण गोड गोड व्हावं तर मग कनाडा असेल, त्याच्यानंतर तुमचं गुळ असेल, साखर असेल, ते सगळे पदार्थ आपण या ठिकाणी दिले. अक्षरशः गेल्या 3 वर्षामध्ये आपल्यापैकी बरेचसे कुटुंब, आपले नातेवाईक, आपले मित्रपरिवार दुर्दैवाने कोरोनाच्या साथीमध्ये आपल्यापासून दुरावले गेले किंवा त्यांना अकाली असा मृत्यू आला, ते अतिशय वाईट घटना होती. आणि आपल्यापैकी अनेक नातेवाईकांना या ठिकाणी असल्याची पाहिजे तिकडे घाटना लागले. परंतु आपण सर्वांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने या कोरोनाच्या साथीला धैर्याने साथ दिली. भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपले आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे कार्यकर्ते, आता मागे आमच्या कार्यकर्त्यांची पाठिंबा फरी होते, अनेक कार्यकर्त्यांनी स्वतः त्या झोपडपट्टी भागामध्ये जाऊन, आता तुम्ही सगळे आमच्या बांधव भगिनी आहात, त्या झोपडपट्टी भागामध्ये जाऊन त्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम, त्यांना वैद्यकीय मदत देण्याचं काम, आश्रिक अल्पमच्या बाटल्या असतील, काही औषधं असतील किंवा कोरोनाच्या लसीकरणाच्या संदर्भातली काही मदत असेल, तर ही सर्व मदत देण्याचं काम
या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निश्चितपणे केले. मला या सर्व परिवेशातील या कार्यकर्त्यांचा मनापासून आणि पदाधिकाऱ्यांचा अभिमान. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या कोरोना काळामध्ये यावेळी एखादा आपला दुर्दैवाने जेव्हा एखाद्या कुटुंबातल्या आपली व्यक्ती आहे आपल्यापासून दुरावली गेली किंवा दुर्दैवाने निधन झालं त्यावेळी अंत्यविधीच्या वेळी जे काही आमच्या कार्यकर्त्याने आमचे नगरसेवक असतील त्या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांना मदत केली. आपल्या इथे माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब यांचं स्वतः बारीक लक्ष असतं. ज्या काही सेवा चालू आहे त्यावर त्यांचं लक्ष असतं आणि त्यापर्यंत त्यामुळे ते आपल्याला ह्या तळागाळापर्यंत सगळ्या योजना मिळालेल्या आहेत. त्या अनुषंगाने मी माझ्या बाबतीत त्यांचा असलेला एक अनुभव आपल्यापुढे सांगतो की मध्यंतरी आमच्या हॉस्पिटलमध्ये जे काही वॅक्सिनेशनचा कार्यक्रम होता त्या वॅक्सिनेशनच्या कार्यक्रमामध्ये मला काही बऱ्याच अडचणी आल्या होत्या. मी आमदार साहेबांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं तुम्ही येऊ नका मी तिकडे स्वतः येतो आणि काय असेल ते लक्ष घालतो. त्यांनी त्या बारीक बारीक महानगरपालिका आणि आमच्यात ज्या काही कम्युनिकेशन गॅप होती ती त्यांनी ती संपुष्टात आणली आणि आम्हाला चांगल्या प्रकारे वॅक्सिनेशनचा फ्लो चालू झाला. आता आम्ही आमची स्वतःचं वॅक्सिनेशन सुरू सेंटर केलेलं आहे आणि त्याच्यातही आम्हाला चांगलं त्यांचं मार्गदर्शन लाभतं. तसंच माननीय सभागृह नेते परेशजी ठाकूर यांनी आम्हाला या काळात वेळोवेळी चांगलं सहकार्य केलं. आपल्या इथे ह्या दोन बंधूंचं आणि त्यांचे वडील माननीय रामशेट्टी ठाकूर यांचंही या सर्वावर चांगलं लक्ष असतं. आपण त्यांना जे काही निवडून देतो त्याचं ते पूर्ण आपल्याला हे प्राप्त करून देतात त्यामुळे मनाला एक शांती मिळते. आज मला खूप बरं वाटलं की आपल्यासारख्या लाभार्थी लोकांचा त्यांनी विचार करून या सगळ्यांपर्यंत ती योजना पोहोचवली आणि आपल्याला त्याचा लाभ मिळाला. आपण सर्व लाभार्थ्यांकरता मी पहिला विषय मांडतो. आपण सर्व लाभार्थी आहात. योजना सरकार असतं, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, पण या योजना आखलेल्या त्याचा प्रसार आणि प्रसिद्धी आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्याचं काम हे आपले कार्यकर्ते करत असतात. आपण सर्वजण अभिमानाने सांगतो की आमचे आमदार हे कार्यसम्राट आहे. हे तर कार्यसम्राट आहेत यात वादच नाही आहे, पण त्यांच्या कार्यसम्राट या पदवीच्या पाठीमागे आपण सर्वजण आहात कार्यसम्राट म्हणूनच ते कार्यसम्राट झाले. त्याला कारण आहे, कुठली योजना जरी आली तरी सरकारी माध्यमातून किंवा सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ती पोहोचणं अतिशय अवघड आहे आणि म्हणून हे पोहोचवण्याचं काम हे ज्या पक्षांचे कार्यकर्ते त्यांच्या गावापर्यंत त्यांच्या मोहल्ल्यापर्यंत किंवा त्यांच्या वस्तीपर्यंत करतील तेवढी योजना राबवली जाते. आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीनी जे मिशन आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे की शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचवणं हे योजना पोहोचवण्याचं काम हे इथे बसले सर्व नगरसेवक आणि आपल्यासारखे सगळे कार्यकर्ते यांनी केलेलं आहे.